चांगल्या प्रकारे काम चालू आहे सर, खूप छान प्रकारे बघतो मी सर. त्याच पद्धतीनं आमच्या इकडे सुद्धा सुरुवात होईल. यानंतर अर्जुन सिंग सतले सर यांचं स्वागत. ॲडव्होकेट कुरेशी साहेब, आमचे वकील साहेब देवानंदजी मोरे, निरामनजी मोरे, त्याचबरोबर आमचे बाबूजी, वाशिम शहराचं अत्यंत चांगलं काम त्या याच्यावर जबाबदारी दिलेली आहे. आणि आताच थोड्या दिवसामध्ये जिल्ह्याची जबाबदारी सचिव म्हणून प्राध्यापक साबळे सरांवर येणार आहे. असे साबळे सर त्यांनी चांगलं उत्कृष्ट संचालन केलं आणि त्यांनी या कार्यक्रमासाठी सातत्यानं गेल्या 15 दिवसापासून हा कार्यक्रम घडवण्यासाठी उद्या होऊ घातलेले जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय विश्वाजी जांगडे सर आणि आता 14 तारखेला त्यांची घोषणा होते तालुक्याचे अध्यक्ष म्हणून अडकेट सुभाजी इंगोले. श्रीखंड सर, तुम्हाला माहीत आहे की पार्टीमध्ये कसं सिस्टम आहे. मी तर म्हटलं राजे सरांना मी राज्याच्या कमिटीवर घेतो म्हणून असं तर म्हटलं नाही, घेत आहे. एक कमिटी पाठवली काम करावा माझ्या तालुक्याची आणि त्या कमिटीमध्ये नाव पाठवल्याच्या नंतर एक जिल्हा अध्यक्ष होता, त्या जिल्हा अध्यक्षांना घरी बसल्या बसल्या नाव पाठवले पार्टीला आणि ही एक कमिटी आहे आणि त्या कमिटीमध्ये काय केलं, तंगड्यात तंगड्या घातलं आणि दोन्ही कमिट्या फॉर्म झाल्या नाही. तालुक्याचीही कमिटी झाली नाही आणि त्या दुसऱ्या पार्टीची त्याचीही तालुक्याची कमिटी झाली. एकच माणूस होता, तो येऊन गेला आपल्याकडे फोटो काढून. त्यांनी प्रल्हाद कोकाटे नावाचा व्यक्ती इथं होता, तोही वंचितमध्ये होता. त्यांनी सोडली पार्टी आणि नंतर आम आदमी पार्टीमध्ये आले. पार्टीमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी मी ज्या दिवशी आता 24 तारखेला दौरा होता माझा आणि शेखांचा भैसा आणि त्या 24 तारखेलाच बरोबर त्याचा राजीनामा आला. मी पार्टी सोडत आहे एकटाच माणूस होता आणि त्यांनी राजीनामा दिला सर. राजीनामा दिल्यावर काय झालं, परत मी कमिटी पाठवली तर एकच पाठ होता ना, त्याच्यानंतर माझा प्रवेश झाला. म्हणजे अगोदर प्रवेश झाला, आम्ही पार्टीमध्ये आल्यावर मी एक आणि तो एक, म्हणजे दोन. मी विदर्भाच्या कमिटी आणि तो तालुक्याच्या कमिटीचा माल, कारण आमचा दावा निघाल्यावर राजीनामा दिला आणि पार्टी रिसोड तालुक्यामध्ये एकदम 0 पॉईंट. मग आमच्या आता ज्यांनी चांगलं विस्तृतपणे मार्गदर्शन केलं असे उद्या घातलेले तालुक्याचे कोषाध्यक्ष उदयकुमारजी यांनी चांगलं मार्गदर्शन केलं या ठिकाणी, ते या कमिटीमध्ये आहेत. आमचे ॲडव्होकेट सुभाष इंगोले हे सुद्धा बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि तालुक्याच्या पॅनल बॉडीमध्ये अध्यक्ष होणार आहेत. त्यांना विरोध करण्यासाठी वाटेल त्या पद्धतीने आता 14 तारखेला आमची ऑनलाईन मीटिंग आहे आणि त्या मीटिंगमध्ये नियोजित ठरणार आहे. त्यामध्ये हे दोन माणसं जिल्ह्याचे अध्यक्ष जांगडे सर आणि साबळे सर यांच्याकडनं जिल्ह्याची जबाबदारी येणार आहे. जिल्ह्याची जबाबदारी काही दत्त भांडणीच्या हाती नाही आहे. जिल्ह्याची जबाबदारी अध्यक्षाची निवड ही राज्यस्तरावरून होते. ही काही कुठं एखाद्या पार्टीत एखादा हार घातला आणि त्याला देशाचा अध्यक्ष केला ही पार्टी ती नाही आहे. हिचं सिस्टम आहे, प्रमाणे काम केले जाते. आणि म्हणून जर मी जर उद्या इथला एक सदस्य जर नेमला हा मुलगा इथला तर दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल साहेबांना माहीत पडते की रिसोड तालुक्यामध्ये युवकचा अध्यक्ष कोण केला, ही पार्टी आहे आणि ती पार्टी आहे संविधानात्मक. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या देशाला दिलेलं संविधान आहे त्या संविधानाच्या आधारे चालणारी पार्टी, त्याचं नाव आहे आम आदमी पार्टी. आमचे उद्याची जबाबदारी सुभाष इंगलोर आहे, आमचे तालुक्याचे सचिव आमच्या वकील साहेबावर त्यांचं व
मला सांगायचं, त्यांनी सांगितलं 30 वर्षापेक्षा जास्त काळ माझ्यासोबत आहे, मला नेता करण्याचं काळ मी त्यात आज ते एका किल्ल्यावर आहे, 25 वर्ष झाले एका किल्ल्यावर आहेत, ते किती 25 वर्षापासून 25 वर्ष झाले माझ्या राजकारणात मला लीडर करणारे ते माणसं, आणि 5 माणसं होते माझ्याकडे, 5 समाजाची जातीवर बोलणार नाही, त्यामध्ये अडवकर कुरेशी, नारायणराव देशमुख बाबा आहेत कसा समाजाचे, प्राध्यापक सुभाष आमचे मधुकर साबळे कोठेवाले, ही 5 माणसं होती माझ्यासोबत, आणि 5 माणसाच्या नंतर त्याच्यात एक साक्षीदार आमचे तुकारामजी भालेराव साहेब आहेत, आम्ही जगमगणारे लोक नाहीत, लोक किती येतात हे आम्हाला मात्र नाही आहे, ही सगळ्या माणसाला माहित आहे साहेब आम्ही कोण आहे, आणि हे काम करणारी माणसं बाबूजीचा एक फंडा बघा तुम्ही काय, व्हेरी गुड, जिल्हे शहरची जबाबदारी देतो, शहरची जबाबदारी देतो, मैं ज्यादा काम नाही करेगा, मेरी गाडी मोटरसायकल पर घ्या रेगा, जिथं घाणा बसला असेल, एखादं कुत्र मेलं, डुक्कर मेलं, मांजर मेलं, बाबूजीला फोन करायचा शहरात काही घंटेच्या आत तिथली घाण साफ करण्याचं काम आमच्या बाबूजीने आम्हाला, हे काम आहे, उगाच कोणावर टीका टिप्पणी करण्याचं काम पार्टीमध्ये नाही आहे, सिस्टम आहे पार्टीमध्ये, झाडू ज्याची दिशाली आहे हे शहर काय पूर्ण देश पार्टीला साफ करायचा आहे, आणि ते काम संविधानात्मक बाबासाहेब आंबेडकर आणि वीर भगतसिंगांच्या प्रेरणेने उभं राहिलेलं काम आहे, आणि ती प्रेरणा घेऊन या देशाचे हू घातलेले उद्या प्राईम मिनिस्टर आदरणीय केजरीवालजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कार्यकर्ता तन मन धन स्वयं स्वतःच्या बळानं कोणाची लोकवर्गणी न घेता, कोणाकडनं फंड न मागता, कोणत्याही माणसाला कोणावर दबाव न टाकता, कोणाकडनंही पैसे न घेता ही पार्टी आम आदमी लोकांची पार्टी इथं काम करते, आणि त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये वाढायला दुसरा जोर लागणार आहे, कारण इकडल्या लोकांची व्यवस्था सगळी चेंज झालेली आहे, कारण काँग्रेसवाल्याने भरून आणलेले ट्रक भाजपवाल्यांनी खाली केले, आणि भाजपवाल्यांनी भरून आणलेले आता काँग्रेसवाले खाली करायचे, आम्हाला कोणाचे ट्रक खाली करायचे नाही, सगळे रिकामे तिकडल्या ट्रकवर उतरा, आणि आमच्या या रथामध्ये आम आदमी पार्टी झाडू घेऊन सगळ्यांच्या हातामध्ये सगळ्यांना झाडून टाकायचं आहे, आणि भ्रष्टाचार मुक्त देश भारत देश बनायचा आहे, हे काम इथं जाती पातीच्या पलीकडे काम आहे, जात सांगितली त्या माणसाला पार्टीमध्ये एंट्री नाहीये, तो जर मला मी या जातीचा तो त्या जातीचा मी त्या जातीचा पार्टीमध्ये त्याला साधं सदस्य सुद्धा नाही, तो नाही आला तर चालेल, त्याची गरज नाही आहे पार्टीला, पार्टीला विद्वान माणसाची गरज आहे, संघर्षमय माणसाची गरज आहे, विचारवंत माणसाची गरज आहे, आणि ती पार्टी या ठिकाणी काम करते, मी तर खरं भाग्य समजतो की मला भागवतच्या बरोबर एक संबंध घडवला, कारण भागवतही माझे शाळे होते काही वर्ष, हा आणि चांगली माणसं आमच्यासोबत जोडलेली असतात, चांगली माणसं आमच्यासोबत जोडलेली असतात, विचारानं पिळलेली असतात, विचारानं पिछडलेली असतात, तसं धंदे देत काही नाही, काही माझ्याकडेच काही नाही, मी आम आदमी आहे, माझ्याकडेच काही मी काय देऊ शकतो, परंतु साहेब राज्यातल्या कोणत्याही, मी तर या जिल्ह्यातला आहे, राज्यातल्या कोणत्याही पोलीस स्टेशनचं काम असू द्या, दत्तराव धांडेला फोन करू द्या, माझ्याकडे 3 लाख किती लाख 3 लाख सांप्रदायिक लोक आहेत, 3 लाख तुमच्या नागपूर राजधानीमध्ये 15,000 लोकांचा मोर्चा होता, किती हजार 15,000 लोकांचा मोर्चा, महाराष्ट्र बेरोजगार महासंघ आहे माझा, महाराष्ट्रभरात माझे 36 जिल्हाध्यक्ष आहे, असंख्य 10-20 कार्यकर्ते हुशार लोक आहेत, सर एक सर्विस नाही, तेही जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, असंख्य काम, दंडाडे सर एका शाळेचे शिक्षक आहे, त्या राज्याचे सेक्रेटरी आहेत, प्रवक्ता आहेत, ते असे असंख्य लोक या ठिकाणी पार्टीमध्ये काम करणार, तुम्ही मराठवाडा जा, कोकणांचा तामिळ याच्यामध्ये जा, सोलापूरमध्ये जा, कोल्हापूरमध्ये जा, पंढरपूरमध्ये जा, आमची माणसं जात लागे, ही जी माणसं भोळेबाबडीची बसली होती बया त्याही करावंत आहेत आमच्या, सगळ्यांना 2200 रुपये पगार माझ्यामुळे मिळतो, आमचे मैत्रजीनं सांगितलं 30-35 वर्षांमध्ये त्याही वेळी 10 रुपये घेत होते एका दाखल्याचे उत्पन्नाचे
सो कास्टचा बिगिनिंग ते 5 5 रुपये 10 10 रुपये घेत होते. ही सिस्टम अनेक वर्षापासून आम्हाला प्रेरणा मिळाली, त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुन्हा करतो आणि ती चळवळ चालत असताना सातत्याने साहेब पैसा पुचवे बदल पैशाची चळवळ होत नाही, परंतु आज तुमच्या खांद्यावर काही जबाबदारी देणार आहे. आमचे मानवतर या ठिकाणी बसले, आमच्या समाधींड साहेब या ठिकाणी बसले, आमचे साक्षीदार पंडित साहेब आहे, त्यानंतर आमचे पर्लांची नवरे एक साक्षीदार उदाहरण आहे. ज्या गावामध्ये असंख्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निघत होती, मला बैलगाडी घेऊन आली या ठिकाणी 30 वर्ष अगोदर, आणि ती तिथं आज सध्या ती माझ्यासोबत आहे. इतका कार्यकाळ 32 वर्ष माणूस टिकू शकण्याच्या चौकटीमध्ये घरात तुळशीपत्र ठेवावं लागतात आणि तुळशीपत्र ठेवून समाज कार्याची बांधिलकी करावी लागते. पैसा जर घेतला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला शहरामध्ये फिरणं आवड होत आहे. कोणाचा भ्रष्टाचार जर केला, कोणी जर म्हटलं आमचे पैसे जर खाल्ले, तर तुम्हाला रस्त्यात लोक अडवले जाते. आता उदाहरण घ्या, आमचे काल माणसं बसले गोबरामधली, ह्या लोकांकडनं सुद्धा अनेक गोष्टी घडल्या. 0 मिनिटात त्या पियाला सांगितलं, त्यांचा आता फेकून दिलं कोणी म्हणे साहेब 0 मिनिटं लागलं नाही, 1 रुपया उदय म्हणायचं. असंख्य गोष्टी अशा उदाहरण सांगितलं गेलं आणि म्हणून आम्ही एक चांगला पर्याय उद्याच्या जीवनामध्ये मी काय होईल नाही होईल, परंतु तुमच्यासारखे यंग जनरेशन पोरं यंग जनरेशन माणसं या देशाचा बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं, माझा समाज कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही राजसत्तेमध्ये गेला पाहिजे, कोणताही मार्ग करला पाहिजे.